संबळ वाजला, दिमडी वाजली, हे संबळ वाजला, दिमडी वाजली, आयुष्याची आबादानी देवान धावली, माझा राजा बसलाय गडावरी, म्हणत्या त्याला मल्हारी, रूप त्याच हाय लय भारी, दाव दर्शन आलू या दारी, शंकराचा अवतार हाय, अरे जेजुरी खंडोबाची भंडाऱ्यानं माखली हाय. नमस्कार मंडळी. गाणं दाखवण्याचं एक विशेष कारण आहे, लक्षात घ्या. हे जे गाणं आहे ना, ह्या गाण्याचे एक गीतकार आणि प्रोड्युसर जे आहेत ना, देवीदास वाघचौडे, हे सर्वसामान्य ड्रायव्हर आहेत. त्यांना स्वतःची गाडी नाही, ते दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर की करतात. आणि इतकं सुंदर गाणं त्यांनी तयार केलंय, असं म्हणतात की त्यांनी हे गाणं बनवायला एक 2-2.5 वर्षाची जी कमाई आहे ना, पूर्ण ही कमाई ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि त्यांनी ते गाणं बनवलेलं आहे. आता खरं तर एक साधा ड्रायव्हर इतकं चांगलं गाणं कसं बनवू शकतो, कसं ते सुचतंय हे पाहण्यासाठी आणि त्याची मुलाखत घेण्यासाठी खरं तर आपण निघालेलो आहे इंदापूर तालुक्यातील पळसदेव या ठिकाणी. तर आपण पळसदेव या ठिकाणी जाऊन त्या ड्रायव्हरची मुलाखत घेणार आहे आणि संपूर्ण या सर्व काही प्रक्रिया आहे तरी गाणं तयार केल्याची हे ऐकून घेणार आहे. चला आपण इंदापूर तालुक्यातील पळसदेव या गावी जाऊ. होती देवीदास वाघचौडे कुठं राहतात? मंदिराच्या शेजारी, विरोबा मंदिराच्या शेजारी राहिला आहे. जसं पत्ता त्या युवकांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्या लोकेशनला आपण आलेलो आहे. हे बिरोबाचं मंदिर दिसतंय त्याप्रमाणे आणि हे घर दिसतंय त्यांचं. आता ते आहेत नाहीत माहीत नाही, परंतु जशा आहे त्या परिस्थितीत आपण त्यांची एक मुलाखत असतील तर मुलाखत घेऊ, नसतील तर कुठं आहेत शोधून ते तिथं जाऊन त्यांची मुलाखत घेऊ. म्हणजे लोकेशन सापडलं आणि योगायोगाने व्यक्ती पण सापडलेले. तुम्हाला चला आपण बसू थोडं. इतक्या सुंदर गाण्याचे गीतकार देवीदास वाघचौडे यांच्या घरी आता आपण सध्या आहोत. संपूर्ण आपण घर बघितलं, अतिशय नाजूक परिस्थिती म्हणता येईल. आपण पाठीमागे जर बघितलं तर त्यांची आई आहे, त्यांची पत्नी आहे, ही छोटा मुलगा आहे. इतक्या सामान्य घरातील हे गीतकार असताना एवढं चांगलं गाणं ते वाजलं, एवढं चांगल्या पद्धतीने व्हायरल होतंय. खर तर सुरुवातीला आपण त्यांची अशी चर्चा करणार की नेमकं त्यांचं इंट्रोडक्शन घेऊ, आधी त्यांची ओळख घेऊ आणि नंतर आपल्याकडचे जे प्रश्न आहेत ना त्यांना विचारू. सर्वप्रथम काय तुमचा, आधी तुमचा पेशा काय हे प्रेक्षकांना सांगा. तर मी बदली ड्रायव्हर आहे, माझी स्वतःची गाडी नाहीये. तर मी सर्व प्रकारच्या मी गाड्या चालवतो, फोर व्हीलर, आणि 500 रुपये हजेरीप्रमाणे मी गाडी, म्हणजे मला हजेरी आहे 500 रुपये प्रमाणे. हे गाणं सुचलं कसं, कारण इतकं चांगलं गाणं आणि हे योगायोग कसा आला किंवा काय? तर मी जेजुरीच्या गडावर मी भाडं घेऊन गेलो होतो. तर ते गडावर गेल्याच्या नंतर मंदिराच्या बाहेर असं गोंधळ चालला होता, संबळ वाजत होते, दिमडी वाजत होते. मग ती मी ते पाहिलं, मग ते संबळ वाजला, दिमडी वाजले असा शब्द मला सुचला. वाजला, दिमडी वाजली. आणि तसंच मी मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर सगळीकडे असं भंडारा लोक उधळत होते. मग ती माझ्या मनात एक शब्द ओळ तयार झाली की जेजुरी खंडोबाचं मंदिर भंडाऱ्यानं, असं ती माझ्या मनात वाक्य तयार झालं. त्याच्यानंतर मग ती मंदिर हा शब्द सूट होत नव्हता म्हणून मी पूर्ण जेजुरी त्या ओळमध्ये मी टाकलं. मग जेजुरी खंडोबाची भंडारीनं माकली आहे
असा ज्या वेळेस वाक्य तयार झालं, ओळ तयार झाली, मग मला वाटलं की आता हे गाणं व्हायसाठी सारखं एकदम मस्त टायटल आहे. अरे दुरी खंडोबाची भंडाऱ्यानं मखली हाय, जे दुरी खंडोबाची भंडाऱ्यानं मखली हाय, जे दुरी खंडोबाची भंडाऱ्यानं मखली. त्याच्यामुळे मी काय केलं, मग मी घरी आलो, घरी येस नंतर येस्तवर मी ती गाणं गुणगुणत होतो माझ्या मनात. माझं लक्ष म्हणजे जास्त नव्हतंच बाकीकडं. घरी आलो, घरी आल्याच्या नंतर मी खंडोबाची मालिका तर मी पाहतच होतो, तर ते मालिका पाहत असल्यामुळे मला त्या मालिकेतन माहिती भेटत होती त्या मंदिराची, खंडोबाची. मग ते मग जास्त मग आज असेच वाक्य सुचत गेले, मी एका वहीवर लिहून काढलं, ते गाणं टिपलं आणि मला असं उत्सुकता वाढली की आता की हे गाणं आपण सादर करण्याची एक मला आवड म्हणजे उत्सुकताच लागली. माझं मन करा ना, मग मी काय केलं ते गाणं दोनदा तीनदा मी शेवट म्हणजे स्टुडिओकडे जाताना मी ते चाळलं, मग ते शब्द पूर्ण जुळले असं मला वाटल्याच्या नंतर मग मी मोबाईलवर म्हणजे मला काय माहितीच नव्हती की कुठं सादर करायसाठी कुठं जावं लागतं, कुठले स्टुडिओ मेकिंग कसं असतं काय, म्हणजे ते काय म्हणजे मला माहितच नाही. मग मी काय केलं, मोबाईलवर गुगल सर्च केलं, गुगल सर्च केल्याच्या नंतर काय सर्च केलं म्हणजे त्याच्यावर म्युझिक स्टुडिओ म्हणून मी मॅपवर सर्च केलं गुगल मॅपवर. मग त्या दिशेने मी पुण्यात गेलो, पुण्यात गेल्याच्या नंतर तिथे एक म्युझिक स्टुडिओ म्हणून असं तिथं ही होतं स्टुडिओ होता, तर त्याच्या आत मी प्रवेश केला, तर ते त्यांना म्हणजे त्यांचं आडनाव ओख होतं, तर त्यांना विचारलं की माझं गाणं आहे, मला गाणं हे सादर करायचं आहे, तर ते म्हणले मी मिक्सिंगचं काम करतो, तुम्हाला मी एक नंबर देतो, सिद्धेश कुलकर्णी हा म्युझिक डायरेक्टर आहे, तुम्ही नंबर दिला मला त्यांनी. मग मी काय केलं, ती नंबरवर डायल करून मी त्यांच्या स्टुडिओकडे गेलो, तर त्यांचं स्टुडिओचं नाव होतं म्युझिक द कॉस्मिक व्हिडिओ बीट्स म्हणून त्यांच्या स्टुडिओचं नाव होतं. तर ते आत गेल्याच्या नंतर त्यांना मी ते म्युझिक स्टुडिओ म्युझिक डायरेक्टर सिद्धेश कुलकर्णी यांना मी माझं गीत दाखवलं, तर ते वाचल्याच्या नंतर त्यांना ते गीत खूप आवडलं, वाचता क्षणी त्यांना ते आवडलं. मग ते म्हणले आता हे गाणं आपल्याला करायचंच, कारण हा हे शब्द मस्त आहेत, गाणं तुम्ही मस्त लिहिलेलं आहे. मग त्यांनी ती आमच्यात ती म्हणजे ही झालं, पैशाचा व्यवहार झाला. मग ती व्यवहार झाल्याच्या नंतर मग त्यांनी मला ते टार्गेट सांगितल्याच्या नंतर माझ्याजवळ तेवढे नव्हते त्यावेळेस, मग मी त्यांना ठीक आहे म्हणलं करायचंय म्हणून होला हो म्हणून मी आलो, पण माझी परिस्थिती मला माहीत होती की आता ही लगेच तर शक्य नाही, पण मनात एक जिद्द होती की बाबा आईसाठी काहीतरी करायचं, हे जिद्द होती मला. मग आता परिस्थिती कसं, आईनं खूप कष्ट केले ते लहानाचा मोठा, आम्हाला पाच आम्ही बंधू भगिनी आहेत आम्ही, तर ते लहानाचं मोठं आईनेच केलेलं आहे, तर आईसाठी काहीतरी करायचं ही मनात ठेवल्यामुळे मी पुण्यातनं त्या स्टुडिओतनं घरी आलो. विचार करत असताना मग म्हणलं आता मी त्यांना म्हणजे माझ्या मनात आलं की आता त्यांच्याकडनं आपल्याला वेळ घ्यायचा हे पैसे जमवण्यासाठी. आता ड्रायव्हर की धंदा असल्यामुळे 500 रुपये रोजगार. मग ती पैसे साचवत असताना मला 2 वर्ष गेले पूर्ण, मग त्यात मी माझा संसार चालवला, थोडे पैसे मागं टाकत गेलो आणि ते टार्गेट पूर्ण झाल्याच्या नंतर मी ते त्यांना मी सांगितलं बा आता आपण गाणं करू. मग त्यांनी तयार झाले, मग ती त्यांचं त्यांनी पण मला खूप सहकार्य केलं की म्हणजे असं कमी पैशात होता येईल ह्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला, कमी पैशात होता येईल असा प्रयत्न केला. आणि तुम्ही ते पैसे जे साठवले ते सर्व पैसे ड्रायव्हर कीच्या व्यवसायातून तुम्ही केले असे? ड्रायव्हर कीच्या ह्याच्यातनं केलं आणि मला मी एक डिश म्हणजे प्रायव्हेट डिश हे इंजिनियर हा डिश ऑपरेटर मी करत होतो, तर ते त्याच्यातनं मला एका कामातनं 150-200 रुपये मिळत होते, ते पण त्यातनं पण मी घर पण चालवायचो आणि पैसे जाण्यासाठी. आम्हाला माहिती पण अशी मिळाली, आता आम्ही ते गाणं पण पूर्ण पाहिलं बरं का, खूप छान गाणं आहे. मला अशी माहिती मिळाली की तुमची ही संपूर्ण फॅमिली पण त्याच्यात आहे.
त्याच्यात माझी पत्नी आहे, आई आहे आणि माझी लहान मुलगी आहे, ती पाळण्यातली आहे आणि मुलगा थोडासा आहे त्याच्यात शूट मध्ये. तर म्हणजे त्यांनी त्या सिद्धेश कुलकर्णींनी सांगितलं होतं की आपण पूर्ण फॅमिली घेऊ, गाणं थोडस अजून जास्त चांगलं होईल. तुमचं हे पहिलंच गाणं आहे का आणखी काय गाणे तुम्ही लिहिलेले आहेत? गाणे आताही शूटिंग झालेलं, सादर झालेलं ही पहिलंच आहे आणि तसे मी गाणे लिहिलेत, अजून भरपूर गाणे लिहिलेत आणि ते सुद्धा मला आता ते सादरीकरण करायचं आहे. आता मला जनतेचं सहकार्य पाहिजे. त्यांनी आता हे गीत पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्राने बघावं ही माझी इच्छा आहे. त्यांचा प्रतिसाद, जनतेचा प्रतिसाद जर मला मिळत असेल तर मला अजून माझी कला अजून चमकून निघेल किंवा मला अजून गाणे सुचतील आणि मी जनतेच्या एंटरटेनमेंटसाठी मी गाणे लिहीन, सादर करीन. मला आता सध्या तरी मला त्यांचं प्रेम हवं. कुठल्या कुठल्या विषयावर आतापर्यंत गाणे लिहिले? आता बघा, लावणीवर आहे, भक्तिगीत आहेत, लव्ह सॉन्ग म्हणजे प्रेमगीत आहेत आणि कविता सुद्धा मी करतो. तर मित्रांनो, आपण परत एकदा ते गाणं ऐकूया, कारण मी मुद्दा म्हणून सांगतोय की हे फॅमिली त्यांची ह्या गाण्यामध्ये इन्वॉल्व्ह आहे संपूर्ण. तर ते आधी थोडस आणखी एकदा गाणं बघू. वाजला दिमडी वाजली, अरे चेदुरी खंडोबाची भंडाऱ्यानं मखली, हाय चेदुरी खंडोबाची भंडाऱ्यानं मखली. हे जे गाणं आहे ना संपूर्ण मी दाखवू शकत नाही, कारण त्याचे काही नियम आहेत, कॉपीराईटचा काही क्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे मी ते गाणं पूर्ण दाखवत नाही. पण आपण जे गायक गीतकार आहेत त्यांचे आई इथं आहेत, पत्नी इथं आहेत, काय वाटतं आई आपल्या मुलांनी गाणं लिहिलं पहिलं तर कसं गाणं वाटलं तुम्हाला? मला एकदम छान वाटलं गाणं आणि त्यानं लई कष्टानं हे केले गाणं, पैसे जमून 500 रुपये रोजाने जमून घरात हे करून सहभागून करून आणि डीटचं काम केलं होतं, त्यामुळं त्याच हे गाणं हे केलंय. तर सगळ्यांनी सहकार्य करा, सगळ्यांनी सहकार्य करा. बघा, आईचं मन असतंय, आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करावं असे त्यांची अपेक्षा. काय वाटतात आपण पत्नी आहेत त्यांच्या, काय वाटत, कसा अनुभव आला या गाण्याचा? पहिलं तर गाणं कसं वाटलं तुम्हाला? मला खूप छान वाटलं, मला खूप आनंद झाला. माझ्या मिस्टरांनी गाणं ही व्हिडिओ शूटिंग केलं आणि खूप कष्ट करून त्यांनी मेहनत करून ते गाणं तयार केलं आणि त्यामुळं त्यांच्या गाण्याला सगळ्यांनी सहकार्य करावं. बघा, सगळ्यांनी सहकार्य करावं. खर तर मी हाच माझा मला सांगण्याचा मुद्दा आहे की जर कला अंगात असेल ना तर आपली आर्थिक परिस्थिती किती पण नाजूक असू द्या, कलेला आर्थिक परिस्थिती आहे ना रोखू शकत नाही, असंच देवीदास वाकचौडे यांच्या उदाहरणावरून आपल्याला सांगता येईल. नक्की त्यांचा जो व्हिडिओ आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक टाकतोय, तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ पहा, सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि अशा छोट्याशा कलाकाराला सहकार्य करा, असंच या ठिकाणी सांगता येईल. तूर्तास मी इथंच थांबतो. भावी या पुढच्या कामासाठी देवीदास भाऊंना मी शुभेच्छा देतो, तुमच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, पळसदेव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.